नमस्कार, मी शीतल। लेट्स कुकमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत रोजचेच पोहे। पोहे रोजचेच आहेत, पण माझ्या काही टिप्स अँड ट्रिक्स आहेत, ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तुमच्याही काही ट्रिक्स नक्की असतील, तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता। हे 6 वाटी पोहे घेतले आहे, तुम्ही तुमचे प्रमाण कमी जास्त करू शकतात। 1 वाटी एका व्यक्तीसाठी पुरेसे होते। आता यात थोडी हळद, थोडे मीठ घालून छान मिक्स करून घेऊ। भिजवलेल्या पोह्यात हळद आणि थोडे मीठ घातल्यामुळे पोह्यांना छान रंग व चव येते। पॅन चांगले तापल्यावर त्यात 1/2 वाटी तेल घाला। तेल चांगले तापू द्या। तेल चांगले तापले आहे, आता त्यात 1 वाटी शेंगदाणे घालू। छान खरपूस तळून घेऊ। हे तळलेले शेंगदाणे बाजूला काढून घेऊ। आता तेलात 1 वाटी बटाटा बारीक चिरलेला घातला। तेलात छान तळून घ्या। त्यात थोडेसे मीठ टाका, म्हणजे बटाटा आणी लागणार नाही। आता तळलेला बटाटा बाजूला काढून घेऊ। आता तेलात 1 चमचा मोहरी छान तडतडू द्या। आता तेलात थोडा हिंग घालू। 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, त्यात थोडे मीठ घाला, म्हणजे मिरचीची चव छान लागते। आता कढीपत्ता टाका। आता त्यात जिरे, 1 चमचा जिरे घातले आहे। दोन मोठे कांदे बारीक चिरलेले, कांदा छान गुलाबी होईपर्यंत तळून घ्या। कांदा छान तळला आहे, आता त्यात थोडं खोबऱ्याचा किस घालू, म्हणजे खोबऱ्याचा फ्लेवर सगळ्या पोह्यांना येईल। आता त्यात थोडी साखर घालू, थोडासा लिंबूही पिळून घेऊ। आता त्यात थोडी हळद घाला, आपण आधीही हळद घातलेली आहे। थोडी कोथिंबीर, आता त्यात आपला तळलेला बटाटा घालून घेऊ। आता त्यात आपले पोहे घालू, छान एकत्र करून घेऊ। हळद आधीच घातल्यामुळे पोह्यांना छान पिवळा रंग। आता पोहे म्हटल्यावर भरपूर कोथिंबीर छानच लागते। आता या पोह्यांना आपण वेगवेगळ्या पद्धतीने सर्व करू। पोहे तेच, पण वेगवेगळ्या पद्धतीने आपण
त्याला सर्व करून दररोज काहीतरी नवीन केल्याचा आनंद घेऊ शकतो। आता आपण तळलेले शेंगदाणे त्याच्यावर घालू, खोबऱ्याचा कीस, लिंबू तर पाहिजेच पोह्यांच्या सोबतीला, छानच। आता पोह्यांवर थोडे शेंगदाणे, बारीक शेव, त्यावर थोडे टोमॅटो, थोडी कोथिंबीर। वाह, मस्तच दिसतंय। तसेच कधी दह्यासोबतही आपण पोहे खाऊ शकतो, छानच लागतात। अशा प्रकारे आपण रोजचाच पदार्थ पोहे वेगवेगळ्या पद्धतीने बनवून कधी वाटाणा घाला, कधी स्वीट कॉर्न घाला, कधी मटकी तळलेली घालू शकता, किंवा कधी कधी रस्सा असला आपल्या घरात त्याच्यासोबत आपण सर्व करू शकतो। अशा प्रकारे जेवणात व जीवनात थोडासा बदल करून आपण जीवनाचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो। हो, महत्त्वाचे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।